अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काटेरी झुडपात टाकून मातेने पलायन केल्याची घटना जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गाव परिसरात घडली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गावाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ लहान बाळाचा रडण्याचा आवाज महिलांना आल्याने आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता काटेरी झुडपात नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळून आले। अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मलेले असावे आणि त्यातूनच बाळ टाकून देऊन मातेने पलायन केले असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांकडून वर्तवला जात आहे। ही घटना वेळीच लक्षात आल्याने बाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर जामनेर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवजात बाळाला टाकून देऊन पलायन करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास चव्हाण करीत आहेत। काल दिनांक 7/9/2020 रोजी सकाळी 6 वाजता डोहरी तांडा येथील सरपंच श्री ज्ञानेश्वर तवर व पोलीस पाटील यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की डोहरी तांडा प्लांट भागात एरियामध्ये एक पुरुष जातीचे अर्भक पडलेले असून ते रडत आहे। तेव्हा तात्काळ त्याला आम्ही सूचना दिल्या की ताबडतोब त्या अर्भकाला नवजात शिशूला उपचारासाठी जामनेर येथे घेऊन यावे। त्यानुसार गावातल्या लोकांनी तात्काळ त्यांना जामनेर येथे आणले। जामनेर येथे डॉक्टर अमोल सेठ यांच्या दवाखान्यात भरती करून त्या ठिकाणी त्याचा उपचार चालू आहे। आणि या नवजात शिशूला ज्या आईने बेवारस स्थितीत टाकून दिले तिच्यावर जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 2 CT 2020 3/17 गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आणि त्या गुन्ह्याचा तपास आमच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।